तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। महाराष्ट्रासह शेजारच्या 5-6 राज्यात सुप्रसिद्ध असलेला आणि कोट्यवधींची उलाढाल असणारा माडगाळचा शुक्रवारचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार सुरू करण्याची मागणी जनतेतून होत आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या माडगाळ येथील शेळी मेंढीचा शुक्रवारचा आठवडा बाजार सुप्रसिद्ध आहे। येथे माडगाळी जातीची नामवंत देखणी मेंढी आणि मांस विक्रीसाठी लागणारे बोकड खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथील व्यापारी बाजारावर तुटून पडतात। दर आठवड्याला खरेदी विक्रीतून जवळपास 4-5 कोटी रुपयांची उलाढाल होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली 7 महिन्यापासून आठवडा बाजार बंद झाला आहे। तो योग्य नियोजन करून सुरू करावा अशी मागणी जनतेतून होत आहे। सहज सुलभ बाजारपेठेमुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेळी मेंढीचे पालन केले जाते। अनेकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो। येथील बोकडाच्या मटणाला दुसऱ्या राज्यातील बाजारपेठेत चांगली मागणी असल्यानं चांगला दर मिळत असतो, पण कोरोनामुळे बाजार बंद असल्यानं शेळी आणि मेंढीची विक्री झालेली नाही। काही व्यापारी घरोघरी फिरून बोकडे खरेदी करतात, पण हे व्यापारी पशुपालकांकडून दर पाडून कवडीमोल दराने ते खरेदी करत आहेत। 6-7 हजार किमतीचे बोकड 3-4 हजार रुपयांना विकत घेत आहेत, त्यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। या परिसरातील अनेकांची आठवड्याची रोजीरोटी माडगाळ बाजारावर अवलंबून आहे, पण बाजारच बंद झाल्याने सर्वांची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे। शेळी मेंढीची विक्री करण्यासाठी व्यापारीच नसल्यानं मोठे नुकसान होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा भरपूर आहे। सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करून बाजार चालू करण्यात यावा अशी मागणी या भागातील पशुपालक करीत आहेत।